हॅलो अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की चार वर्षे झालेली आहे जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू आहे पण अजूनसुद्धा पूर्णपणे ती भरती प्रक्रिया आहे ती झालेली नाही आहे शिक्षक भरती प्रक्रिया झालेली नाही आहे तर याबाबत आज खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर बघा की तुमच्या भवितव्यासोबत कशाप्रकारे इथं खेळ सुरू आहे तुमचं भविष्य तुम्हाला कळेन असं झालं आहे आणि यामध्ये काय होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा की डिसेंबर दोन हजार सतरामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती पवित्र पोर्टलद्वारे आणि तुम्ही बघू शकता त्यावेळेसचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुरू केलेली होती नंतर माजी मंत्री आशिष शेलार आणि वर्ष गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचली असती असली तरी त्यांनीसुद्धा ही भरती तारिक तारिक आ, आ जी भरती आहे ती पुढे ढकलली आणि अजूनसुद्धा तारीख पे तारीख असाच खेळ इथं सुरू आहे आणि राज्यातील बहुतांश ठिकाणी शाळेंमध्ये गुरुजी नाही आहेत म्हणजेच की चाळीस हजार शिक्षक जागा अजून रिक्त आहेत तर मित्रांनो डायरेक्टली आपण जर आपल्या मुद्द्यावरती आलो की शिक्षक भरती इथं का होत नाही आहे चाळीस हजार शिक्षक पदे इथं रिक्त आहेत आणि तरीसुद्धा शिक्षक भरती इथं पुढे राबवण्यात काय नाही आहे तर यासाठी बघा पवित्र पोर्टलमध्ये एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी इथं नोंदणीसुद्धा केलेली आहे आणि गेल्या वर्षी पाच मे रोजी शिक्षक विभागाने कोरोना कोरोनाचे कारण सांगून भरती प्रक्रिया स्थगित केली होती आणि बघा की इथं काय आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री वर्षा गायकवाड यांनी भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली असल्याचे म्हटले आहे पण फक्त मुलाखत इथं मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे पण शिक्षक म्हणून शाळेवरती कधी लागणार तर याचीच अनिश्चितता सध्या दिसत आहे म्हणजे निश्चितपणे काही इथं निर्णय घेण्यात येत नाही आहेत म्हणजेच की पूर्णपणे जो भरतीची प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे त्यामध्ये खेळ चाललेला आहे तुमच्या भविष्यासोबत इथं खेळ चाललेला आहे तर बघा की मागणीसुद्धा हेच आहे सर्व उमेदवारांकडून ज्यांनी इथं अर्ज केलेले आहेत शिक्षक भरतीमध्ये की लवकरात लवकर इथं शिक्षक भरती काढण्यात यावी आणि शिक्षक म्हणून शाळेवरती रुजू करण्यात यावज जेणेकरून चार वर्षापासून रखडलेली ही भरती पूर्ण करण्यात यावी आणि सर्वांना इथे दिलासा मिळावा तर विनंती सर्वांची हीच आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती हीच आहे तर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज शेअर दिस व्हिडिओ विथ फ्रेंड्स